आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये 1995 साली 10वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 18 रोजी तब्बल 29 वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आजचा स्नेहसंमेलन सोहळा साजरा केला. यावेळी सर्व गुरुजनांचा सन्मान करून वाजत गाजत मिरवणूक काढून अनोखा स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. 29 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दादेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत 29 वर्षांनंतर सन 1995 जुनी 10वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दादेगाव येथे संपन्न झाला. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपलं वय पद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून वयाच्या 85 नंतर हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच, पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळा भेट घेतली. यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे आनंदराव धोंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते सर, सरपंच भाऊसाहेब कोकरे, उपसरपंच भरत विधाते, जाधव सर, फुले सर, जाधव मॅडम, कांबळे सर, तांदळे सर, घायतोंडे सर, घुले सर, शाळेचे मुख्याध्यापक कोडेन्सकर सर, गोल्हार सर, डॉक्टर मिलिंद निंबाळकर, राजू पोटे, श्रीकृष्ण पाटील सर, थोरात सर, दहातोंडे सर, कोल्हे सर, ग्रामपंचायत सदस्य संतोष म्हस्के, दीपक पोकळे, अनिल कोकरे, बाबा गाडे, पोपटराव रणशिंग, लक्ष्मण जाधवर, लक्ष्मण बांदल, राधा विधाते, सविता गरुड, वर्षा बांदल, लालावती पाचारणे, संगीता पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंदे सरांनी केलं तर आभार संदीप जोशी यांनी मानले. माजी शिक्षणाधिकारी पांडुरंग जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, दादेगाव, आष्टी. समोर इकडे. ओके. हा सर, हा सर, समोर इकडे. हा सर, रामचंद्र विद्यालय दालेगाव या शाळेचे सन्माननीय सर.
मी अनिल कुमार भगवान कोकरे इयत्ता दहावी 1995 बॅचचा आज गेट टुगेदरच्या या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण तब्बल 29 वर्षांनी एकत्र आलो होतो आणि हा एकत्र येण्याचा दादेगावमध्ये हा प्रथमच मान आहे. या अगोदर कधी असे कार्यक्रम झाले नव्हता आणि हा कार्यक्रम करताना त्याच्या मागचा उद्देश एकच होता की आम्ही 29 वर्षानंतर सर्व मुलं मुली एकत्र यावे आणि आपण त्यांच्या सुखादुःखात यापुढे आपण त्यांना सहभागी होऊ यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे. कारण आमचा संवाद हा तुटलेला होता, कोणाचा कोणाचा संबंध होता, कोणाचे नंबर कोणाकडे नव्हते. पण हे आम्ही 15 दिवसापूर्वी हा सगळे मॅनेजमेंट करून आम्ही ते गेट टुगेदर कार्यक्रम अरेंज केला. यापुढे आम्ही हा कार्यक्रम असाच अरेंज करत राहू. धन्यवाद. माझं नाव लालावती रामचंद्र पाचारे. बहीण म्हणून म्हणजे पाहिला पण नव्हता कधी भविष्यात आणि आता मुलांनी हे हा कार्यक्रम ठेवला सगळ्यांनी मिळून खूप छान वाटतंय. आणि सगळे एकत्र आलेत, खूप वर्षांनी भेटलेत असं बरं वाटतंय. संपर्क तुटला होता आमचा, म्हणजे फोन नंबर सुद्धा नव्हते एकमेकाचे. आता ह्या निमित्ताने सगळ्यांना सगळ्यांच्या भेटी झाल्या. आजच्या कार्यक्रमाला सर्व शिक्षक सगळे शिक्षक उपस्थित राहिले, जुने शिक्षक आमचे आम्हाला शिकवलेले आणि खूप छान म्हणजे तब्बल 29 वर्षांनी शाळा भरली आमची. खूप छान वाटतंय. आम्ही यापुढे आम्ही असंच गेट टुगेदर ठेवू एवढं बोलून. 1995 आमची बॅच, तेव्हापासून सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांची आमची भेटही झाली नव्हती. आता ह्या कार्यक्रमामुळे आम्ही सर्व एकत्र आलो. दरवर्षी म्हणजे आता इथून पुढे हा कार्यक्रम आम्ही करीत राहू एवढं मी सांगू इच्छिते आणि आमची भेट होत राहा एवढी आमची इच्छा आहे. आणि हा कार्यक्रम इतका पाहिल्यानंतर सगळ्यांची साथ पण भेटली आणि सगळ्यांची व्यवस्थित भेट पण झाली, म्हणजे कधी झाली नव्हती इतक्या वर्षात. पण आता छान झाला कार्यक्रम पण बोलू शकते. सर्वांनी सर्व मुलांनी हा व्यवस्थित करून सर्व शिक्षक आणि उपस्थित राहून त्यांच्या वेळेत वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला येऊन ते आमच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. सर्व मुलांचेही आभार मानतो, सर्वांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. धन्यवाद.